विरार येथे हायवा ट्रक पलटी झाल्याने त्याखाली येऊन एक जण मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्ती हे पतीपत्नी असून त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. विरारच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटा येथे सकाळी 10:30 सुमारास हा अपघात झाला. रेतीने भरलेला हायवा ट्रक गाडी रस्त्याने चालला होता, त्याचवेळी विरुद्ध दिशेने पिकअप गाडी आली, त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. यावेळी गाडीच्या बाजूला असलेल्या मोटरसायकलने जाणारे 3 जण गाडीखाली आले. सुजित शेलार वय वर्ष 35 या महिलेचा त्यात जागीच मृत्यू झाला, तर अशोक शुक्ला आणि त्यांची पत्नी रमा शुक्ला हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसविरार अग्निशमन दलाचे पथक आणि अर्णाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. 3 क्रेन आणि JCB सहाय्याने हायवा गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या हायवा ट्रकखाली आणखीन कोणी दबला आहे का याचाही शोध पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घेत असल्याची माहिती अर्णाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे.